नमस्कार, आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं फोडणीचं वरण रेसिपी पाहून घेणार आहोत। तर नवशिक्यांसाठी ही वरण रेसिपी खूपच फायदेशीर ठरणार आहे। जेव्हा जेव्हा कधी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळेस वरण भाताचा जो कुकर लावला तर पोटभर असं जेवण देखील आपलं तयार होऊन जातं। तर चला आजच्या वेळेला आपण सुरुवात करूया। तर एका कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर मी तुरीची डाळ घेतलेली आहे। बरेच जणांना तुरीच्या डाळीचा त्रास होतो, त्यामध्ये त्यांनी अर्धी मुगाची डाळ अर्धी तुरीची डाळ घेतली तरी देखील चालेल। मुगाची डाळ घेतल्यामुळे खूप छान अशी वरणाला टेस्ट येते आणि वरण घट्ट देखील होतं। पण आता इथे मी फक्त तुरीची डाळ घेतलेली। या तुरीच्या डाळीला आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण की या डाळीला थोडीशी पावडर देखील असते। यामध्येच आता मी एक लहान टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे, त्यासोबतच यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मोडून घालणार आहे। तुम्ही जर हे वरण लहान मुलांना देत असाल तर यामध्ये मिरची घालू नका। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। एक वाटी तुरीची डाळ होती त्यामुळे यामध्ये मी दोन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। आणि आता ही डाळ आपण कुकरला लावून घेणार आहोत, सोबतच याबरोबर भात देखील लावून घेणार आहोत। म्हणजेच एकाच वेळेस कुकरमध्ये वरण आणि भात दोन्ही शिजून तयार होईल। तर आता या कुकरच्या आपल्याला जवळपास तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि तीन शिट्यानंतर बघा डाळ ही शिजून तयार आहे। या डाळीला आपल्याला छान असं घोटून घ्यायचं आहे। या वरणामध्ये मी कुठेही कांदा किंवा इतर गरम मसाले वापरलेले नाहीत, कारण की हे वरण साधं फोडणीचं वरण आहे। चविष्ट आणि स्वादिष्ट जसं जेवणाच्या पंक्तीमध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये हे वरण वाढतात त्या टाईपचं हे वरण आहे। तर आता ही बघा अशा प्रकारे डाळ घोटून घेतलेली आहे, खूप छान अशी ही डाळ शिजून तयार आहे। आता या वरणासाठी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये इथे मी तेल घालून घेतलेलं आहे एक चमच्याभर, त्यामध्ये आपल्याला एक लहान अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे, अर्धा लहान चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। खमंग असं जिरं आणि मोहरी तडतडणं गरजेचं आहे, नाहीतर ते दाताखाली येतं आणि साधारणपणे मोहरीची कडवट अशी टेस्ट लागते। यामध्येच मी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत 10 ते 12 आणि 7 ते 8 पाकळ्या ठेचलेल्या लसूण घालून घेतलेला आहे। आता हा लसूण आपल्याला हलकासा सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्येच थोडंसं आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे। हिंग घातल्यामुळे वरणाला खूप छान अशी चव येते आणि लसणाचा कलर जो तुम्ही सोनेरी रंगावरती जर फ्राय करून घातला या वरणामध्ये तर अतिशय चविष्ट असं हे वरण तयार होतं। तर या वरणाचं सिक्रेट हेच आहे, लसणाची सोनेरी रंगावर तयार केलेली फोडणी। आणि यामध्येच आता मी थोडीशी हळद घालून घेतलेली, जवळपास अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। आता ही सर्व फोडणी आपण सोनेरी रंगावरती फ्राय करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत। तर मी सगळीच डाळ यामध्ये वापरलेली आहे आणि आता हे वरण आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर वरण हे साधारणपणे घट्ट आहे, यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत। तर त्याच कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। तर वरण आणखीन जसं उकळेल तसं हे वरण घट्ट होण्यास मदत होते। तर बघा अशा प्रकारचं आता हे वरण तयार झालेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं चवी नुसार मीठ घालून घेणार आहोत आणि आता हे वरण आपल्याला मंद आचेवरती उकळवून घ्यायचं आहे। तर जितकं जास्त मंद आचेवरती तुम्ही 5 ते 7 मिनिटे वरण जर उकळलं तितकी अतिशय उत्कृष्ट अशी चव या वरणाला येते। तर आता बघा वरण मस्तपैकी आता उकळत चाललेलं आहे। 5 ते 7 मिनिटे मंद आचेवरती हे वरण मी उकळवून घेतलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे, म्हणजे कोथिंबीरचा वास देखील या वरणामध्ये उतरेल। तर आता हे वरण बघा मस्त असं तयार झालेलं आहे। यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे। जर तुम्हाला फोडणीचं अशा प्रकारे वरण खायचं नसेल तर तुम्ही फक्त शिजवून घेतलेली जी डाळ होती जिला आपण घोटून घेतलं होतं ती तशीच डाळ आपण भातावरती घालून वरण तुपाची जर धार घातली तर ते देखील खूप छान पद्धतीने तूप घातलेलं वरण चविष्ट असं लागतं। तर आता हे वरण तयार आहे। बघा आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। लहान मुलांना फार हे वरण आवडतं, मोठ्यांना देखील आवडतं। तर आता हे वरण तयार आहे, सोबतच गरमागरम भात आहे। तर आजचं साधं फोडणीचं वरण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच द्या, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसाठी। तोपर्यंत बाय बाय।